बीसीसीआयच्या सल्लागार समितीनं टीम इंडियाच्या प्रमुख प्रशिक्षक पदासाठी सहा नावं अंतिम केली आहेत. या सहा जणांपैकी एकाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. उद्या दुपारी एकच्या सुमारास या सहा जणांच्या मुलाखती घेतल्या जातील. त्यानंतर प्रमुख प्रशिक्षक पदाचं नाव घोषित केलं जाईल. या अंतिम यादीमध्ये बघूया आपण कोणाकोणाची नावं आहेत. टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री, टीम इंडियाचा माजी फलंदाज वीरेंद्र सिंग सहवाग, इंग्लंडचे क्रिकेटर रिचर्ड पायबस, वेस्ट इंडियाचे फील सिमन्स, श्रीलंकेचे माजी कोच टॉम मूडी आणि सध्याचे अफगाणिस्तान टीमचे कोच लालचंद राजपूत यांच्या नावांचा समावेश आहे. फील सिमन्स, टॉम मूडी, लालचंद राजपूत, रवी शास्त्री अशी एकूण सहा नावं अंतिम आहेत आणि याच्यातलं नाव आता उद्या जाहीर केलं जाईल. उद्या मुलाखती आहेत. दरम्यान टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी रवी शास्त्री यांच्याच नावाची जोरदार चर्चा आहे. टीम इंडियाचा सध्याचा कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी या दोघांशीही रवी शास्त्री यांचे चांगले संबंध आहेत. तर दुसरीकडे टीम इंडियाचा माजी बॅट्समन वीरेंद्र सेहवाग देखील अंतिम सहा जणांमध्ये आहे. त्यामुळे आता टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी कुणाची वर्णी लागते याची उत्सुकता क्रिकेट विश्वाला लागली. आणि याच महत्त्वाच्या बातमीसंदर्भात आपण अधिक चर्चा करूया. आमच्या प्रतिनिधी वृषाली देशपांडे आपल्यासोबत आहेत. वृषाली, विराट कोहली म्हणजे कॅप्टनशी चांगले संबंध असलेल्या कोचला पसंती दिली जाते तसं बघितलं तर, मग रवी शास्त्री यांचं नाव आघाडीवर आहे, मात्र वीरेंद्र सेहवाग देखील शर्यतीत आहे. कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतं, उद्या काय होऊ शकतं? नक्कीच गिरीश, आपण बघितलं तर टीम इंडियाच्या कोच निवड कोचपदी रवी शास्त्री आणि वीरेंद्र सेहवाग ही दोन प्रमुख नावं आहेत. त्या दोघांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळते. आपण बघितलं तर विराट कोहली आणि रवी शास्त्री यांची जोडी अतिशय चांगली आहे. त्याचप्रमाणे त्यांचं ट्युनिंगही अतिशय चांगलं आहे, त्यामुळे रवी शास्त्री यांचं नावच आघाडीवर आहे. तर दुसरीकडे वीरेंद्र सेहवागच्या नावाचीही जोरदार आहे. मात्र गिरीश, आपण गेल्या वेळेस ज्या वेळेला कोचची निवड झाली होती तेव्हा सल्लागारपदी जे आहेत प्रमुख तीन जण व्हीव्हीएस लक्ष्मण, सौरभ गांगुली आणि सचिन तेंडुलकर यांनी एक सरप्राईज नाव आपल्या समोर आणलं आणि ते म्हणजे अनिल कुंबळेचं नाव होतं, ज्यांच्या नावाची कुठे मागच्या वेळेला चर्चा देखील नव्हती. ते नाव त्यांनी पुढे केलं होतं आणि त्यांना एक वर्षासाठी ते टीमचे कोच झाले होते. आणि आपण पाहिलं तर सौरभ गांगुली आणि रवी शास्त्री यांच्यामध्ये देखील खूप चांगले, आपण असं म्हणू शकतो की त्यांचं पण संबंध काही फारसे चांगले नव्हते. तर रवी शास्त्री यांचं नाव पुढे येईल किंवा तेच त्यांचं नाव आघाडीवर आहे, मात्र त्यांच्या समोर प्रमुख अडथळा असेल तो सल्लागार समितीचाच अडथळा आहे. सल्लागार समिती आता मागच्या वेळेप्रमाणे एखादं सरप्राईज नाव पुढे करतं की थेट रवी शास्त्री यांना पुन्हा एकदा टीम इंडियाचे कोच म्हणून नियुक्त केलं जातं याकडे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. त्याचप्रमाणे आपण बघितलं तर टीम इंडियाच्या कोचची निवड ही आता बीसीसीआय करणार की सल्लागार समिती करणार याकडे देखील क्रिकेट रसिकांचं लक्ष असणार आहे. कारण की आपण मागच्या काही काळामध्ये बघितलं तर अनिल कुंबळे आणि विराट कोहली यांचं जे काही प्रकरण होतं ते बीसीसीआयने अजिबात त्या पद्धतीने हँडल केलं नव्हतं. त्यामुळेच आता तमाम क्रिकेट चाहत्यांचं लक्ष आहे की टीम इंडियाचा कोच म्हणून रवी शास्त्री यांच्या नावावर शिक्कामोर्तब होतं. वीरेंद्र सेहवाग या रेसमध्ये आहे, त्याला एखादी संधी देऊन बघितली जाते की एखादं तिसरंच नाव पुढे येतं. हे आता आपल्याला जेव्हा उद्या सगळ्या मुलाखती होतील तेव्हा स्पष्ट होईल. अगदी बरोबर आहे वृषाली. काय सल्लागार समिती ज्यामध्ये सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली सारखे दिग्गज खेळाडू आहेत, अनुभवी खेळाडू आहेत, ते सल्लागार समिती धक्कातंत्र देत आहे, बीसीएसआय धक्कातंत्र देत आहे का दुसरंच कुठलं तरी नाव समोर येत आहे याकडे सगळ्या चाहत्यांचं लक्ष असणार आहे. मात्र प्रशिक्षक हा भारतीयच असावा असं चाहत्यांचं म्हणणं आहे. वृषाली, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.